महोदय, मी राज्यपाल महोदयांचं आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे की गेले अनेक महिने महाराष्ट्राच्या विधानसभेला याची प्रतीक्षा होती. आमच्या सरकारकडून त्यांना वारंवार विनंती केलेली होती. आमच्यातले बरेच जण त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देखील जाऊन माननीय राज्यपाल महोदयांना भेटून वारंवार आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी आमची विनंती कधी मान्य केली नाही. ती कशाची वाट बघत होते हे आज आमच्या लक्षात आलं. हे त्यांनी आधीच सांगितलं असतं तर कदाचित एकनाथरावनी हे यापूर्वीच केलं असतं. आणि त्यामुळं राज्यपाल महोदयांनी ही मागणी मान्य केली याबद्दल त्यांचे आभार मानावेत. महाराष्ट्राला आणि देशाला राज्यपाल कसा आदर्श घालू शकतो हा एक आदर्श राज्यपाल महोदयांनी घातलेला आहे. आणि आता एक तरी राज्यपाल महोदयांना आपल्या मार्फत विनंती आहे की आम्ही पाठवलेली जी 12 नावं विधान परिषदेची आहेत ती देखील तात्काळ आम्ही पाठवल्याप्रमाणे मान्य करावी. आणि ते जर केलं तर राज्यपाल हे सगळ्यांशी समान वागले असा संदेश देण्याची ही शेवटची संधी आहे. मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो. त्यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत. मी नानाभाऊ पटोलेंचे आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. माझे मित्रच आहेत आणि मित्र कर्तव्य काय असतं त्याच्याकरता ते जागले म्हणून त्यांचे आभार मानतो.